विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांची निदर्शने. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात दिवाळीपूर्वी भरघोस वाढ करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला व बालविकास मंत्री यांनी केली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही फसवी घोषणा करून सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे एक प्रकारे काम केले आहे. सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर या अंगणवाडी महिलांचा एक प्रकारे अपमान केल्याचे सांगत अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने आपल्या घोषणेवर ठाम राहून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान 22,000 रुपये मासिक मानधन लागू करावे अशी मागणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेले निकृष्ट मोबाईल शासनाला परत केले, त्यात असलेली इंग्रजी भाषेतील ॲप बदलून मराठीत करून मिळावे अशी मागणी केली आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्य सरकारने ताबडतोब अंमलबजावणी करावी. शिवाय स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रलंबित आहेत. पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट आहे. अंगणवाडी केंद्रांचे भाडे थकीत आहेत. प्रवास भत्ता गेल्या 2 वर्षांपासून मिळालेला नाही. मुख्य सेविकांची सेविकामधूनच पदभरती करण्यात यावी. सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या यासह इतर मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे यांच्यामार्फत राज्याचे महिला व बालविकास मंत्री तथा प्रधान सचिव यांच्या संघटनेच्या वतीने पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. आज आम्ही राज्यभरात 1 नोव्हेंबर रोजी सरकारने जी दिवाळीपूर्वी वाढ दूरदर्शनवर आपण बघत होतो की सेविकांच्या मानधनात वाढ केली, परंतु ह्या फसव्या वाढीचा अंगणवाडीच्या सेविकांच्या मानधनात काही वाढ झालेली नाही. फक्त सरकार आश्वासन देतं आणि कोणत्याही प्रकारची वाढ आमच्या मानधनात झालेली नाही. त्यासाठी हे आमच्या आज महाराष्ट्रभर निदर्शनं सुरू आहेत, तसंच आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातही आम्ही करतोय. आणि ग्रॅज्युटीचा लाभ गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात जी केस टाकली होती तर तिथे तो निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाजूने लागलाय. तर ग्रॅज्युटीचा लाभ महाराष्ट्र सरकारने सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना द्यावा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करावी. या तुटपुंजा मानधनात सेविकांचा कोणताही गुजारा होत नाही आणि महागाई सारखी वाढत आहे. तर महागाईच्या दृष्टीने सरकारने किमान 22,000 रुपये मानधन करावे किंवा किमान वेतन अंगणवाडी सेविकांना द्यावे एवढी आमची प्रमुख मागणी आहे. आज 1 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद बुलढाणा येथे आम्ही निदर्शने करीत आहोत. आमच्या 4 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. एक, मोबाईल सदोष पद्धतीने ॲप द्या. दुसरी, ग्रॅज्युटी. तिसरी, मानधन वाढ. आणि चौथी, VCDC. त्यामध्ये दिवाळीपूर्वी सरकारने जी मानधन वाढ सांगितलेली होती त्याबाबत अद्यापही काही सरकारने निर्णय घेतलेला नाही आहे. त्यांनी आम्हाला फक्त एक आश्वासन दिलेले आहे, ते ताबडतोब त्यांनी पूर्ण करावे आणि सेविकांना किमान 22,000 व मदतनीसांना 18,000 असे मानधन द्यावे. या उद्देशाने आम्ही हे निर्णय